आज दिवाळी पाडव्यानिमित्त दागिन्यांची खरेदी केली जाते दागिने खरेदीसाठी सकाळपासून ग्राहकांनी नाशिक मधल्या सराफा दुकानामध्ये गर्दी केली आहे कसं वातावरण आहे सराफा दुकानात आढावा घेतलाय प्रांजल कुलकर्णीनं यंदाच्या दिवाळीमध्ये खरं तर सोन्यात चांदीला देखील मोठी मागणी आहेत मोठी उलाढाल ही सराप व्यावसायिकांची होते त्यातच आज दीपावली पाडवा आहे जो साडेतीन मुहूर्तांपैकी खरं तर अर्धा मुहूर्त समजला जातो त्याच मुहूर्तांवरती आज दागिने खरेदीसाठी खरं तर नागरिक देखील गर्दीही करतायत मी आता नाशिकच्या मयूर अलंकार इथे आलो आहेत आणि आपण जर बघितलं तर सकाळपासूनच खरं तर ग्राहकांचे देखील इथे रांगा बघायला मिळत आहे ग्राहकांची गर्दी इथे बघायला मिळते नक्की खरं तर जे दिवाळीनंतर या दिवाळीमध्ये कशा प्रकारे ही सोने चांदीची खरेदी सुरू आहेत किती विक्री झाली किती उलाढाल होते आपण जाणून घ्या माझ्यासोबत संचालक आहेत मयूर त्यांच्याशी बोलात मयूरजी कशी उलाढाल होते कशी मागणी आहे बिलकुल हा दिवाळी जर बघितली ही निर्बंध मुक्त दिवाळी आहे त्यामुळे ह्या दिवाळीमध्ये ग्राहकांनी सोने चांदी खरेदीकडं विशेष लक्ष दिलेलं आहे आणि मन मोकळ्या पद्धतीने खरेदी केलेली आहे गेल्या वर्षीच्या भावाच्या तुलनेत आणि ह्या वर्षीच्या भावात भाव जो आहे हा जवळजवळ दोन हजार रुपये तोळ्यांनी कमी झालेला आहे आणि चांदी पण जवळजवळ सहा हजार रुपये किलोनी कमी झालेली आहे त्यामुळे ग्राहकांचा कल दागिने खरेदीबरोबरच चोख सोन्यामध्येही देखील बघायला भेटतो आहे जर विचार केला तर किती अंदाजे उलाढावले किती टक्क्यांनी मागणी असं बघायला गेलं तर मागच्या वर्षीपेक्षा जवळजवळ पन्नास ते पंचावन्न टक्क्यांनी यावर्षी सोन्या चांदीचा खप वाढलेला आहे हे केवळ चांदी सोन्याच्या भावामुळेच भाव कमी जे झाले त्याच्यामुळेच ही उलाढाल जी आहे ही वाढलेली आहे बघत आहोत जवळपास पन्नास ते पंचावन्न टक्के अधिकची उलाढाल होते असं संचालकांकडून सांगण्यात येत काही ग्राहक देखील आहेत त्यांच्याशी आपण मित्र काय सांगशील आज 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 काय काय भाऊबीज भाऊबीज आहे 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 पाडवा तर बहिणींना थोडस सोन्याचं गिफ्ट देण्यासाठी घ्यायला आजचाच मुहूर्त आज भाऊबीज असल्या निमित्त थोडस म्हटलो बहिणींना पण सरप्राईज थोडस आमच्याकडनं आज आपण बघितलं तर पाडवा आहेत यासोबतच भाऊबीज देखील आहेत आणि त्याच निमित्ताने हाच मुहूर्त साधत ग्राहकांकडून खरेदी सुरू आहेत आणि आता जे रिअल इस्टेट म्हटलं किंवा इतर क्षेत्राला हो जसं की कोरोना निर्बंध मुक्तीनंतर दिन आल्याचं बघायला मिळत आहे तसंच काही सराफ व्यवसायमध्ये या इंडस्ट्रीमध्ये देखील बघायला मिळत आहे कॅमेरामॅन किरण सह प्रांजर कुलकर्णी एबीपी माझा नाशिक एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट